आज मी बाजारात जाणार आहे सांग तुझ्यासाठी काय आणू काका तुम्ही माझ्यासाठी आंबे मॅंगो आणा मला आंबे मँगो खूपच आवडतात अरे आंबे मॅंगो तर उन्हाळ्यात समर सीजन मध्ये येतात उन्हाळा तर मला माहीत आहे पण ऋतू सीजन म्हणजे काय चल मी तुला हंगाम सीझनची माहिती सांगतो मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण भारतातली मुख्य तीन हंगाम च्या बद्दल जाणून घेऊया छोटू भारतात तीन मुख्य हंगाम सीजन्स आहेत एका ठराविक कालावधीपर्यंत जेव्हा हवामान वेदर सर्वसाधारणपणे एकसारखेच राहते त्याला हंगाम सीझन म्हणतात हवामान वेदर म्हणजे काय एखाद्या ठिकाणच्या प्रत्येक दिवसात होणाऱ्या हवेच्या बदलाला हवामान वेदर म्हणतात जसे की सकाळी ऊन पडलेले असते आणि संध्याकाळी ढग दाटून येतात पण काका हवामान वेदर आणि हंगाम सीजन यांच्यात फरक काय हे बघ हवामान वेदर रोज बदलते पण हंगाम सीजन बदलत नाही अच्छा तर मग आपल्या देशात किती हंगाम आहेत भारतात तीन मुख्य हंगाम आहे ते नेहमी वर्षाच्या ठराविक वेळी एक क्रमाने येतात हे तीन हंगाम कोणते उष्णता म्हणजे उन्हाळा समर सीजन। पावसाळा मॉन्सून सीजन। आणि थंडी म्हणजे विंटर सीजन आता कोणता हंगाम चालू आहे ते कसे कळेल मार्च एप्रिल मे आणि जूनच्या महिन्यात खूप उष्णता असते म्हणून ते उन्हाळ्याचे महिने आहेत अरे हो उन्हाळ्यात माझ्या शाळेला सुट्टी असते आणि त्याच वेळी माझी आई माझ्यासाठी आंबे आणते छोटू <laughs> आंबे सोडून कलिंगड अननस अशी फळे आणि गवारीच्या शेंगा भेंडी दुधी भोपळा अशा भाज्या उन्हाळ्यात येतात छोटू उन्हाळ्यात खूपच ऊन असत हो मला खूप तहान लागते आणि अनवाणी चालताना पाय भासतात <laughs> बरोबर उन्हाळ्यात आपण फिकट रंगाचे सुती कपडे वापरतो आणि हो उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण पंखा वापरतो आणि थंड थंड आईस्क्रीम सुद्धा खातो छोटू उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो हो ह्या हंगामामध्ये खूपच पाऊस पडतो आणि कधी कधी सूर्य ढगा आड लपतो हो जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे पावसाचे महिने आहेत या हंगामामध्ये केळे आलू बुखार, आळू सारखी फळे कारल, शिमला मिरची मका अशा भाज्या येतात आणि हो या हंगामामध्ये पावसापासून वाचण्यासाठी आपण रेनकोट आणि छत्रीचा वापर करतो एकदम बरोबर बोललास पावसाळ्यानंतर येते थंडी म्हणजेच हिवाळा हो हिवाळ्यापासून वाचण्यासाठी आई मला लोकरीचे कपडे घालते नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी हे हिवाळ्याचे महिने आहेत या महिन्यांमध्ये डाळिंब पेरू खजूर अशी फळे आणि टोमॅटो मुळा वांग अशा भाज्या येतात काका या हंगामामध्ये सकाळी शाळेत जाताना थंडीमुळे माझे दात वाचतात आणि हो रात्री तर थंडीपासून वाचण्यासाठी बाबा मला शेकोटी जवळ बसवतात <laughs> चल आता मला तिन्ही हंगामाची माहिती सांग हो खूप ऊन पडणारा हंगाम म्हणजे उन्हाळा ज्या हंगामामध्ये खूप पाऊस पडतो तो पावसाळा आणि खूप थंडी पडणारा हंगाम हिवाळा अरे वा शाबास छोटू चल आता मी बाजारात जातो तुझ्यासाठी काय आणू आता पावसाळा चालू आहे तर माझ्यासाठी केळे आणि आलू बुखार आणा ठीक आहे अरे काका तुझ्याबरोबर छत्री ठेवायला विसरू नका हो छोटू बाय बाय मित्रांनो तुम्ही या व्हिडिओमध्ये भारतातल्या मुख्य तीन हंगामाच्या सीझनविषयी माहिती घेतली पुढच्या व्हिडिओमध्ये आठवड्याचे दिवस बारा महिने आणि हंगामाशी निगडीत मजेदार उदाहरणे बघूया